अनिल अंबानी, धीरूभाई अंबानी आणि मुकेश अंबानी ही नावं जी आहेत ती प्रत्येक भारतीयाला माहीत आहेत. इतकंच नाही तर देशातील जे बिझनेसमन आहेत आणि जे उद्योग करतात त्या सर्वांना यांची नावं माहिती आहेत. भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत अनिल अंबानी, मुकेश अंबानी, धीरूभाई अंबानी यांची नावं असायची. धीरूभाई हिरालाल अंबानी हे गुजरातमध्ये होते आणि गुजरातमधून ते परदेशात गेले, परदेशातून पुन्हा मुंबईत आले आणि 15,000 रुपयांवर त्यांनी आपला व्यवसाय जो आहे तो सुरू केला. आणि पहिल्यांदा त्यांनी सूत गिरणी जी आहे, सूत मिल किंवा कपडा उद्योगामध्ये त्यांनी पाऊल ठेवलं आणि या उद्योगापासून रिलायन्स ग्रुप ही कंपनी तयार झाली. या कंपनीकडे प्रचंड अरब अशी संपत्ती आहे. मुकेश अंबानी हे अनेक कोटींचे मालक आहेत आणि त्याचबरोबर अनिल अंबानी यांच्याकडेही प्रचंड मोठी संपत्ती असल्याच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतात. पण आता अनिल अंबानी जे आहेत ते असं म्हणत आहेत की माझ्याकडे कुठल्याही प्रकारची संपत्ती नाही आणि मी माझी पत्नी टीना अंबानी हिच्या भरोश्यावर जगत आहे. इतकंच नाही तर माझ्याकडे कुठल्याही प्रकारची रोल्स रॉयल्स कार जी आहे ती नाही आहे आणि वकिलांची फी भरण्यासाठीही माझ्याकडे पैसे नाही आहेत. अशा प्रकारची परिस्थिती जी आहे अनिल अंबानी यांनी सांगितलेली आहे. आता ही जी माहिती आहे अनिल अंबानी यांनी इंग्लंडमधील एका कोर्टाला सांगितली आहे आणि तब्बल 3 तास ही व्हिडिओ कॉन्फरन्स जी आहे ती झाली होती. निमित्त होतं चीनमधील 3 बँकांकडून 4,760 कोटींचं कर्ज जे आहे अनिल अंबानी यांनी काढलं होतं आणि हे कर्ज फेडलं जात नाही आहे अशा प्रकारची नोटीस जी आहे ती अनिल अंबानी यांना देण्यात आली आहे 3 बँकांच्या व्यवस्थापनाकडून. एकूणच माझ्याकडे वकिलाचे फी देण्यासाठीही पैसे नाही आहेत, त्याचबरोबर 9 कोटी रुपयांचे दागिने विकून मी माझं घर चालवतो आहे, अशा प्रकारचा खुलासा जो आहे तो अनिल अंबानी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये झालेल्या न्यायालयाला सांगितलेल्या माहितीतून बाहेर येतो आहे. आणि एकूणच 3 बँकांकडून 12 जून 2020 रोजी अनिल अंबानी यांनी आणि 22 मे 2020 रोजी तब्बल 5,281 कोटींचं कर्ज घेतलं होतं. हे कर्ज फेडलं जात नाही आहे किंवा हे कर्ज फेडण्यासाठी अनिल अंबानीकडे किती संपत्ती आहे अशा प्रकारची माहिती घोषित करावी ही याचिका जी आहे ती इंग्लंडमध्ये सुरू आहे आणि त्याच्यावर ती थोडं काही दिवसांपूर्वी जी सुनावणी होती ती झालेली आहे. यापूर्वी अनिल अंबानी यांना भारतातील सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला जेलमध्ये टाकू जर स्वीडिश टेलिकॉम कंपनीचे तुम्ही 60 दशलक्ष पाऊंड दिले नाही तर आम्ही तुम्हाला तुरुंगात टाकू. आणि त्यावेळेला मुकेश अंबानी त्यांच्या मदतीला आले होते आणि मुकेश अंबानी यांनी हे सगळं जे कर्ज आहे ते फेडलेलं आहे. आता अनिल अंबानी असं म्हणत आहेत, कोर्टापुढे असं म्हणत आहेत, प्रतिज्ञापत्र किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स जे झालं त्याच्यामध्ये असं म्हणत आहेत की मी सर्वसामान्य आयुष्य जगत आहे आणि माझ्या पत्नीच्या बळावर मी आता जगत आहे, माझ्याकडे कुठल्याही प्रकारची संपत्ती नाही. इतकंच नाही तर माझ्याकडे कधीही रोल्स रॉयल्स कार जी आहे ती नव्हती असा खुलासा जो आहे तो अनिल अंबानी व्यक्त करतात. खरं तर जागतिक पातळीवर जी श्रीमंतांची यादी घोषित केली जाते त्याच्यामध्ये अनिल अंबानी, मुकेश अंबानी, धीरूभाई अंबानी यांची नावं अनेक वेळा येतात. पण आता अनिल अंबानी असं म्हणत आहेत की माझ्याकडे जी संपत्ती आहे ती कुठल्याही प्रकारची संपत्ती नाही आहे आणि मी माझ्या पत्नीचे दागिने विकून आम्ही दिवस काढतो आहे असं अनिल अंबानींचं म्हणणं आहे. पण हे इतकंच नाही तर राफेल करार जो झालेला आहे त्या राफेल करारामध्ये अनिल अंबानीच्या कंपनीला 1,000 कोटींचं कंत्राट देण्यात आलं अशा प्रकारचा आरोप काँग्रेसनेही केला होता. मग आता प्रश्न उरतो की ज्या व्यक्तीकडे पैसे नाही आहेत, ज्या व्यक्तीच्या कंपनीकडे पैसेच नाही आहेत, तर अशा व्यक्तींना राफेल कराराचं डील जे आहे ते का देण्यात आलं असा सवालही उपस्थित होऊ शकतो. मी तेच सांगतो, आपण पात्र मॅक्स महाराष्ट्र.